Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in this chapter, we will learn about the infectious diseases and also about the how to prevent them. So students, let us see about the infectious diseases. Ata infectious diseases manje kay? So infectious diseases manje te aplyala harm kartat, te aplyala infection kartat. Ata infectious diseases he kashamule hotat? Baga, tar infectious, ata simple example ghevuya. तुमची मैत्रीण, तुमच्या मैत्रिणीला जर कुठली दुखापत झाली, तिच्या गुडघ्यातून जर रक्त निघायला लागलं किंवा तिचा ॲक्सिडेंट झाला, तर तुम्ही जर तिच्याजवळ गेले तर तुम्हाला ते सेम गोष्ट होईल का? तर नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या आईचं कधी डोकं दुखत असेल किंवा तुमच्या आईला काही प्रॉब्लेम होत असेल किंवा काही हातपाय दुखत असेल, तर तिच्यासोबत रोज दिवसभर राहिल्याने तुम्हाला पण ती गोष्ट होईल का? तर नाही. तर का नाही होणार? तर बघा, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या कारणामुळे होत असतात. तर आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय? तर वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्यानी हे डिसीजेस होत असतात, किंवा आपण त्याला कलेक्टिवली काय म्हणतो? कलेक्टिवली आपण त्याला म्हणतो पॅथोजन्स. पॅथोजन जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा ते काय करतात? आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सवर हार्म करतात किंवा वेगवेगळ्या ऑर्गन्सवर अटॅक करतात. या अटॅकमुळे काय होते? इन्फेक्शियस डिसीज होते. आता इन्फेक्शियस डिसीजच्यानी खूप सारे मतलब इन्फेक्शियस जे पॅथोजन्स असतात त्याच्याच्यानी खूप सगळे डिसीज होतात. तर आता बघा, ह्या सगळ्या डिसीजेसचं वर्गीकरण आपण कसं करतो किंवा क्लासिफिकेशन. सो लेट अस सी अबाउट द सेकंड पॉईंट, व्हॉट इज द स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. आता इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड कसे होतात? तर हे इन्फेक्शियस डिसीजेस हे वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारे हे स्प्रेड होत असतात, जसं एअर, वॉटर आणि पुढे आपण पुढच्या भागात बघू. बट आता एअर बद्दल बघू. सो एअर मध्ये काय म्हणजे बघा, जेव्हा आपण तुम्ही आणि तुमच्या समोर तुमची मैत्रीण उभी आहे, तर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमच्या तोंडातले जे बॅक्टेरिया आहे ते तिच्यापर्यंत नाही पोचले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही शिंकताना किंवा खोकताना काय करता? तोंडावर हात ठेवता. सो काय होतं? जेव्हा तुम्ही तोंडावर हात ठेवता तेव्हा ते जंतू तुमच्या हातावर राहतात किंवा तुमच्या रुमालावर राहतात, ते सरळ दुसऱ्याच्या बॉडीपर्यंत नाही पोचत. सो इन्फेक्शियस डिसीजेस थ्रू एअर म्हणजे काय? हवेच्या मार्फत, हवेच्या मार्फत जे डिसीजेस किंवा जे पॅथोजन हे वन ऑर्गॅनिझम टू अनादर ऑर्गॅनिझम ट्रॅव्हल करतात, त्यालाच काय म्हणतो आपण? इन्फेक्शन ऑफ स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस थ्रू एअर. आता थ्रू एअर नुसार कोणते कोणते डिसीज असेल? तर बघा, यापैकी काही आहे कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड काय म्हणजे? सर्दी पडसा. जसं तुम्हाला सर्दी होते किंवा हे असे जे आपण म्हणतो व्हायरल झालं, तर व्हायरल म्हणजेच काय? तर हवेमार्फत होणारे पॅथोजन तुमच्यावर अटॅक करतात. सेकंड आहे मम्स किंवा कांजण्या ज्याला आपण म्हणतो, ते पण अशा ह्या कारणामुळे होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ट्युबरक्युलोसिस किंवा टीबी, हा जो रोग आहे हा खूप हार्मफुल रोग आहे. ऍक्च्युली हा डायरेक्ट फुफ्फुसावर किंवा पॅथोजन जे असतात ते डायरेक्ट लंग्सवर अटॅक करतात. त्याच्यामुळे काय होतो? खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कंटिन्यू खोकला येतो. त्याच्या व्यतिरिक्त व्हूपिंग कफ म्हणजे काय? तर डांगा खोकला. व्हूपिंग कफ असे काही डिसीजेस या स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस इन एअर मध्ये येतात. आता बघूया वॉटर. वॉटर मधून कोणते कोणते डिसीजेस येतात? बघा, या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे या जागेवर किंवा या नदीच्या आजूबाजूला किती सगळ्या बाया हे कपडे धुत आहे, काही गुराढोरांना धुत आहे. सो या कारणामुळे काय होतं? किंवा इंडस्ट्रीयल पाणी जे येतं, या सगळ्या कारणामुळे काय होतं? वॉटर हे पॉल्युटेड होतं किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? कंटॅमिनेटेड होतं. सो या सगळ्या कारणामुळे काय होतं? हे जे कंटॅमिनेटेड वॉटर असतं ते जेव्हा आपण त्याचं जेव्हा इंटेक करतो तर त्या इंटेकमुळे काय होतात? ते बॅक्टेरिया किंवा पॅथोजन असतात ते आपल्या बॉडीमध्ये काय करतात? एंटर करतात.
ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर करतात ते तेव्हा तेव्हा ऑर्गन्सला आपल्या डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्यावर अटॅक करतात ऑर्गनवर. जेव्हा ऑर्गनवर अटॅक होतो तेव्हा कोणते कोणते डिसीजेस होतो, वॉटरमुळे कोणते कोणते डिसीजेस होतात बघू. बघा डायरिया, डायरियामध्ये तुम्ही बघितलं असेल की वारंवार प्रमाणात स्टूल येते किंवा असं डिसेंट्री लागते. त्याच्या व्यतिरिक्त कोलेरा, आता बघा कोलेरा हा डिसीज असतो, हा साथीचा आजार ज्याला आपण म्हणतो, हा डिसीज एकाला झाला बघा, आता एकाला झाल्यामुळे त्याच्या बॉडीतले जर जंतू दुसऱ्याच्या सान्निध्यात आले तर दुसऱ्याला पण हा डिसीज होणार आहे. तो कोलेरा हा डिसीज एकाला झाला तर वारंवार एकमेकांना होत असतो. सो या पार्टमध्ये आपण काय बघितलं, इन्फेक्शियस डिसीजेस काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस थ्रू काय बघितलं, एअर अँड वॉटर. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण स्प्रेड ऑफ डिसीजेस, स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस थ्रू फूड किंवा इन्सेक्ट बघू. सो थँक्यू.